नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचा भाजपाने राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, 2 दिवसात पडळकरांनी माफी मागितली नाही तर त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे। ते म्हणाले, शरद पवारांना कोरोना संबोधून पडळकरांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला आहे। त्यांच्या वक्तव्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली। भाजपाचे अन्य नेते सुद्धा या वक्तव्याशी सहमत नाही, त्यामुळे भाजपाने केवळ दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी पडळकरांची आमदारकी काढून घेऊन त्यांची हकालपट्टी करावी। अशी कारवाई न झाल्यास भाजप सुद्धा या कट कारस्थानाचा भाग असल्याची महाराष्ट्राला खात्री पटेल। पडळकरांवर कारवाई झाल्यास खरोखर भाजप शिस्तप्रिय पक्ष आहे हे आम्ही सुद्धा जाहीरपणे कबूल करू। आता भारतीय जनता पक्ष पडळकरांबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पडळकरांचं काय करावं यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।